जय हिंद मित्रांनो, माझं नाव आकाश आडे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एसआरपीएफ बद्दल संपूर्ण माहिती। तर एसआरपीएफची स्थापना झालेली आहे 6 मार्च 1948 रोजी आणि एसआरपीएफ म्हणजे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स, हे फुल फॉर्म आहे, त्याला मराठीत राज्य राखीव पोलीस बल असं सुद्धा म्हटलं जातं। तर एसआरपीएफची प्रोसेस कशी असते, ड्युटी कशी असते, आज आपण ते बघूया। ओके, तर एसआरपीएफचं प्रमुख म्हणजे एडीजी कार्यालय आहे, ते मुंबईला आहे। त्यानंतर 2 परिक्षेत्र आहे एसआरपीएफचे, नागपूर परिक्षेत्र आणि 1 आहे पुणे परिक्षेत्र, त्यांना आयजी लेवलचे ऑफिसर असतात। त्यानंतर आपण कॅम्पमध्ये कॅम्प बघू किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये एसआरपीएफचे कॅम्प आहे 13 आणि आयआरबीचे आहे 3, असे मिळून 16 एसआरपीएफचे कॅम्प म्हणता येईल आपल्याला। तर आपण एक कॅम्प कशी ड्युटी करतो, कसं मुलांना ड्युटी करावं लागतं आणि प्रोसेस काय असते ते बघूया। तर कॅम्पचं सर्वात हेड असतो तो एसपी लेवलचा पोलीस अधीक्षक, त्याला एसआरपीएफमध्ये समादेशक म्हणतात। त्यानंतर असतं त्यांना सहाय्यक म्हणून एसी लेवलचे ऑफिसर असतात। त्यानंतर प्रत्येक गटामध्ये एक कंपनी, ओके, ABCD असे 5 ते 7 कंपन्या असू शकतात, हे फिक्स नसतं किती कंपन्या असणार। त्यामध्ये 120 जवान असतात, ओके। तर जवानांची विभागणी अशी असते, एक सिनियर PI असतो, त्यानंतर त्यांना सहाय्यक PSI असतात 3-4, त्यानंतर ASI 4-5 असतात, त्यानंतर SC असतात 10-15, असं फिक्स नसतं। त्यानंतर असते नाईट शिपाई असतात 30-40 आणि पोलीस शिपाई असतात 40-50, ओके। तर असे 120 जवानांची एक कंपनी असते, ABCD अशी त्याला नाव असतात, त्यात वर्ग 4 चे कर्मचारी सुद्धा इन्क्लूड असतात। आता आपण बघूया कॅम्प मध्ये ड्युटी कशी चालते। तर कॅम्प मध्ये ड्युटी जुन्या रोलनुसार 1+3 ची गार्ड असायचं, 1 हवालदार आणि 3 शिपाई असायचे ड्युटीला, पण त्यात बदल करून आता 1+4 चा गार्ड केलेला आहे। त्यात आणखी एसआरपीएफचे युनिफॉर्म मध्ये पण खूप चेंज झालेला आहे। अगोदर काळा लाईनयार्ड यूज करायचे एसआरपीएफचे जवान, पण आता त्यात सोनेरी म्हणजेच खाकी कलरचा लाईनयार्ड यूज करतायत। आणि ड्युटीमध्ये थोडासा बदल झालेला आहे, ते म्हणजे असं 24 तास ड्युटी केल्यानंतर 24 तास रेस्ट एसआरपीएफच्या जवानांना भेटत आहे। त्याचबरोबर प्रमोशनचं काहीच फिक्स नाही आहे। प्रमोशन एक आपण साधारण ढोबळमनाने सांगू शकतो की 6 किंवा 7 वर्षानंतर नाईट शिपाई आणि 10 वर्षानंतर हवालदारची पोस्ट भेटू शकते प्रमोशनने, ओके। त्यानंतर आपण कोर्सेस बघू, एसआरपीएफमध्ये कोर्सेस असतात, तर हे सगळे कोर्सेस नानवीज दौंड ट्रेनिंग सेंटरमध्ये चालतात। तिथे ट्रेनिंग सेंटर पण आहे आणि कोर्स पण आहे। त्यात कोर्समध्ये PT कोर्स असतात, DDI कोर्स असतात, हे असे नेट कोर्स असतात, असे विविध कोर्स असतात, तिथे तुम्हाला ते जावं लागतात, ओके। त्यानंतर आउट ड्युटी काय असते हे बघूया। आउट ड्युटी ही फिक्स पॉईंट म्हणजेच 45 दिवसांसाठी असते। त्यात इतर कॅम्पचे आहे एसआरपीएफ ग्रप 1, 2, 3, 4, 5 असे भरपूर आहे ग्रुप, त्यांना पण मुंबईला यावं लागतं, 45 दिवसांसाठी हे फिक्स असतं, ओके। त्याचबरोबर गडचिरोलीसुद्धा ड्युटी असते। गडचिरोली अगोदर 5 महिने जावं लागायचं, 1-2 वर्षात टर्न यायचा तो, पण आता ते DG साहेबांनी त्याचा कालांतर कमी करून 3 महिन्यावरती आणला आहे। तर प्रत्येक ग्रुपवाल्यांना 1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर गडचिरोली नक्षल बंदोबस्तसाठी 3 महिन्यासाठी गडचिरोली ड्युटीला जावं लागतं, ओके। आणखी बघूया आपण भरती कसं व्हायचं एसआरपीएफमध्ये। फर्स्ट वन भरतीसाठी 168 आहेत पाहिजे मुलांसाठी, आणि भरतीची स्टडी जशी पोलीस भरतीची स्टडी आहे, अभ्यासक्रम आहे, तसाच एसआरपीएफचा अभ्यासक्रम आहे। आणि ग्राउंडमध्ये थोडासा बदल आहे। ग्राउंडमध्ये म्हणजेच तिकडे 1600 मीटर आहे पोलीस भरतीला, इकडे आपल्याला 5 किलोमीटर आहे आणि शॉर्टपुट आणि 100 मीटर असे इव्हेंट आहे। सध्या तरी हे इव्हेंट आहे, पुढे चेंज होऊ शकतात। तर आणखी म्हणायचं म्हटलं तर नवीन ग्रुप मुलींसाठी गट क्रमांक 17 हे नागपूरला नियोजित आहे, तिथे मुली भरती करणार आहेत, तर ही खूप चांगली न्यूज आहे। आणि गट क्रमांक 18 अकोल्याला आणि गट क्रमांक 19 हे 3 ग्रुप नवीन स्थापित करणार आहे असं DG साहेबांनी सांगितलेलं आहे। तर मला असं वाटतं एसआरपीएफबद्दल सर्व माहिती तुम्हाला भेटली असेल। आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। जय हिंद।